फक्त एक चम्मच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सेवन करा आणि तयार करा तुमचं सतत वाढत जाणारं वजन सुटत असलेलं पोट पोटाचा घेर थुलथुलीत झालेलं कंबर आपल्या शरीरामध्ये चरबीचं वाढतं प्रमाण किंवा संपूर्ण शरीराला आलेला थुलथुलीतपणा कमी होऊन फक्त एक ते दीड महिन्यामध्ये तुम्ही पुन्हा स्लिम आणि फिट दिसाल वाढलेलं वजन नैसर्गिकपणे सहजरित्या आपण घरी बसल्या करू शकतो ते कसं आपण पाहूयात नमस्कार मित्रांनो विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वाढलेलं वजन लवकरात लवकर अगदी नैसर्गिक पद्धतीने सहजरित्या करू शकतो त्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज आहे मित्रांनो आपल्याला लागणार आहे एक वाटी जिरं जे की आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होत असतं मित्रांनो जिऱ्याचा वापर आपण यासाठी करणार आहोत की जिऱ्यामध्ये डायट्री फायबर्स जे असतात ते फायबर्सचं प्रमाण खूप असतं आणि त्यामुळेच आपलं वजन वाढण्यास किंवा कंट्रोल ठेवण्यास मदत होत असते तर आपल्याला एक वाटी जिरं घेऊन ते लोखंडी तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मित्रांनो जिऱ्यामध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात की त्याचं सेवन केल्यानंतर आपली जी डायजेस्टिव सिस्टीम आहे जो मोटॅबोलिझम रेट आहे तो चांगला राहतो आणि आपण जे जे पदार्थ खातो त्या पदार्थांचं संपूर्णपणे पचन होतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स किंवा चरबी साचत नाही आणि चरबी साचणं किंवा फॅट साचणं म्हणजेच आपलं वजन वाढणं जर आपल्या शरीरामध्ये ते फॅट साचणारच नसतील तर आपलं वजन वाढणारच नाही तर मित्रांनो ते खरपूस भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपण त्याची बारीक पूट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो हमखास वजन कमी करणारा जो फॉर्म्युला आहे तो जिऱ्याचा असतो जर तुम्ही व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जर याचं नियमित सेवन केलं तर तुमचं वजन लवकरच कमी होऊन जाईल तर अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर त्याची आपण जिरेपूड तयार केलेली आहे आणि आपला वजन कमी करण्याचा फॉर्म्युला तयार झालेला आहे तर मित्रांनो याचं सेवन कसं करायचं ते आपण पाहूयात जनरली याचं सेवन मित्रांनो तुम्ही दोन ते तीन पद्धतीने करू शकतात पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन उपाशी पोटी सेवन करायचं आहे अशा पद्धतीने याचं सेवन केल्यानंतर कसल्याही पदार्थांचं तुम्ही सेवन करू नका अर्धा ते एक तास त्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाही पण तुम्ही कुठलाच पदार्थ सेवन नाही केला तर तुमचं वजन हमखास कमी होईल तर ही होती पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये मित्रांनो ही जी जिरेपूड जी आहे ही तुम्ही भातामध्ये वरणामध्ये किंवा खाण्याच्या कुठल्याही पदार्थावर तुम्ही ती वापरू शकतात समजा तुम्ही केळी खात आहात तर केळीच्या वर देखील तुम्ही हे चुटकीवर टाकून याचं सेवन करू शकतात म्हणजे असा कुठलाच पदार्थ नाही आहे तुम्ही दह्यामध्ये याचं सेवन करू शकता दुधामध्ये याचं सेवन करू शकता, शकता। अनेक खाण्याच्या पदार्थामध्ये चुटकीवर फक्त हे टाकून त्याचं तुम्ही सेवन करा बघा तुमचं वजन एक ते दीड महिन्यामध्ये सहज कमी होऊन जाईल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह